मित्रांनो, आज आपण मुद्रा अर्थशास्त्र यामध्ये राजस्वाचे सिद्धांत याचा अभ्यास मागच्या लेक्चरला केलाय. अच्छा, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या, त्याची संकल्पना, त्याची व्याप्ती या संदर्भात आपण समजून घेतलेला आहे. इथे मात्र राजस्वाचे सिद्धांत, महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत, हा सिद्धांत डाल्टन, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर डाल्टन यांनी या सिद्धांतावर प्रकाश टाकलेला आहे. साधारणतः राजस्व देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी, सार्वजनिक जनतेच्या हिताचे कल्याण करण्यासाठी राजस्व निर्माण करावं लागतं. सरकारला एक प्रकारचा फार मोठ्या उत्पन्नाचा एक भाग निर्माण करून जनतेच्या हितासाठी खर्चाची मांडणी आणि खर्च करावे लागतं. जनतेचं हित साध्य करताना बरेचदा सरकारला वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न प्राप्त करावं लागतं, मिळालेलं उत्पन्न जनतेवर खर्च करावं लागतं. जेव्हा जनतेवर जे काही खर्च केले करण्यात येतं, जेव्हा खर्चामध्ये काही गॅप निर्माण होते, तेव्हा सरकारला सार्वजनिक कर्जाची उभारणी करावी लागते. तर सार्वजनिक कर्जाची उभारणी वेगवेगळ्या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारला ती निर्माण करावी लागते. तर यामधलाच जो डॉक्टर डाल्टन यांनी सांगितलेला आहे की राजस्वाची एक चांगल्या प्रकारची उत्कृष्ट प्रणाली, एक चांगल्या प्रकारची पद्धत जी महत्तम सामाजिक कल्याण करण्यासाठी, समाजाला एक लाभ निर्माण करण्यासाठी किंवा सामाजिक म्हणजे राजकोषीय कार्य करत असताना महत्तम सामाजिक लाभाच्या सिद्धांताचं वर्णन इथे डॉक्टर डाल्टन यांनी केलेलं आहे. ते म्हणतात की सरकारने उत्पन्न मिळवताना, एखाद्या देशाच्या सरकारने उत्पन्न प्राप्त करताना किंवा खर्च करताना महत्तम सामाजिक लाभ या तत्वाचा स्वीकार केला पाहिजे. या तत्वाचा, सिद्धांताचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे. तो अशा पद्धतीने की सरकारला राजकोषीय कार्याचा जो वापर करावा लागतो, सर्व समाजावर त्याचा परिणाम साधारणतः दिसून येत असतो. तर प्रत्येक समाजाचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या समाजातल्या वर्गातून सरकारच्या कार्यपद्धतीला सहकार्य करणं आवश्यक आहे. म्हणजे लोकशाही देशामध्ये सरकारे राष्ट्राचा विकास करतात, ते जनतेच्या उत्पन्नातून, जनता जे काही कमावते, जे काही उत्पन्न कमावते, त्या उत्पन्नातून जो काही कराचा, वेगवेगळ्या कराचा भरणा सरकारच्या तिजोरीमध्ये येतो, किंवा वेगवेगळे जे काही जनता जो काही अपराध करेल, जनता जे काही समजा त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये जो रूल रेग्युलेशनमध्ये जो राहील, त्याला कुठल्याही प्रकारचा दंड शुल्क लागत नसतो. पण जनता जेव्हा आपल्या सोयी सवलतीसाठी, कल्याणासाठी जे काही वेगवेगळे ध्येय साध्य करण्यासाठी सरकारकडून मदत करतं किंवा सरकारकडून जे काही प्राप्त करतं, त्या माध्यमातून सरकार वेगवेगळ्या रूपाने कर गोळा करावा लागतो. तर तो श्रीमंत वर्गाकडून, आपल्या देशामध्ये जसं सरकारने जे रोजगारीता पुरवलेली आहे किंवा व्यावसायिक कर, वेगवेगळ्या प्रकारच्या कराच्या माध्यमातून श्रीमंत वर्गाकडून मोठ्या प्रमाणात सरकारला एक उत्पन्न मोठ्या प्रमाणात प्राप्त होतं, ते प्राप्त झालेलं उत्पन्न समाजाच्या कल्याणासाठी, गरिबांच्या किंवा दुर्बल समाजाच्या हितासाठी जे काही उपक्रम राबवले जातात, त्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात सरकारच्या निधीतून खर्च करावा लागतो. तर हा कराच्या माध्यमातून सार्वजनिक भार जो सरकारला सहन करावा लागतो, त्या नुकसान झालेल्या किंवा सरकारला जो काही भार सहन करावा लागतो, त्या भारातून देशाचं कल्याण साध्य करण्यासाठी समाजातील जे करदाते वेगवेगळ्या रूपाने कर भरतात, त्या दृष्टिकोनातून सामाजिक त्याग, म्हणजे सरकारला जे काही मदत प्राप्त होते
वेगवेगळ्या कराच्या रूपाने जो काही त्याग करावा लागतो त्या त्यागाचा वाटा या डाल्टनच्या महत्तम सामाजिक सिद्धांतामध्ये सांगितलेला आहे। महत्तम सामाजिक लाभ प्राप्त करण्यासाठी सामाजिक लाभ हा सामाजिक त्यागाबरोबर असला पाहिजे। सामाजिक लाभ हा समाजाच्या त्यागासोबत जुडलेला आहे। जेव्हा सरकारचा खर्च कमीत कमी असतो, जेव्हा जेव्हा सरकारचा खर्च न्यूनतम असतो, कमीत कमी असतो आणि कर आकारणीचा एकूण त्याग न्यूनतम असतो, तेव्हा मात्र शुद्ध सामाजिक लाभ महत्तम असतो आणि सरकारचे महत्तम लाभ प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये राजकोषीय कार्याद्वारे सामाजिक लाभ आणि त्याग, सामाजिक लाभ आणि त्याग या संदर्भात तुलना डॉक्टर डॉल्टन यांनी केलेली आहे। या संदर्भात सरकार समाजातील कमजोर वर्गाच्या कल्याणासाठी, दुर्बल वर्गाच्या कल्याणासाठी जे काही खर्चाच्या रूपाने खर्च करण्याचा जो प्रक्रिया करतो, खर्चाची प्रक्रिया असते, तर कराद्वारे एकंदरीत प्राप्त झालेलं उत्पन्न सरकार जेव्हा जेव्हा खर्च करते तेव्हा तेव्हा व्यक्तीला काही ना काही लाभ प्राप्त होत असतो, म्हणजे काही ना काही त्या जीवनामध्ये बदल होत असतो। आधुनिक काळामध्ये म्हणजे आता वर्तमान काळामध्ये देशामध्ये देशातल्या सरकारांनी दुर्बल घटकांना किंवा सामाजिक वर्गामध्ये जे काही कमकुवत वर्ग आहे त्यांना स्वस्त धान्य, अनेक स्वस्त दराने ज्या काही वस्तू दिल्या जातात, निवासाच्या दरामध्ये अनेक प्रकारची सूट दिली जाते, मोफत वैद्यकीय मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या जातात, तसेच अनेक प्रकारच्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात, त्या सार्वजनिक त्या संपूर्ण प्रक्रियेला जी काही ती संपूर्ण प्रक्रिया करावी लागते, तर सार्वजनिक खर्चाच्या रूपाने सरकार त्या वर्गाला सामाजिक खर्च तो लाभामध्ये टर्न करतो। म्हणजे लोकांचं कल्याण, त्या दुर्बल वर्गाचं कल्याण होत असेल तर तो एक लाभाचा वाटा देशाच्या विकासामध्ये एक महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत दुर्बल वर्गासाठी हा तारक ठरतो असं आपण म्हणू शकतो। जर इथे जर समजा सार्वजनिक खर्च सरकार करत असेल आणि सामाजिक महत्तम लाभ जर समाजाला प्राप्त होत नसेल तर इथे मात्र ते म्हणतो आपण एखादी जे तूट म्हणतो किंवा नुकसान म्हणतो किंवा हानी, अशा प्रकारची हानी किंवा दुर्बलता निर्माण होत असेल तर देशाचा आर्थिक विकास होऊ शकणार नाही। म्हणून सरकारच्या राजकोषीय कार्यामध्ये सामाजिक त्याग आणि सामाजिक लाभ हे दोन जे सिद्ध आहे, दोन प्रक्रिया आहेत, याचा अंतर्भाव झाला पाहिजे। आणि सामाजिक लाभ प्राप्त करण्यासाठी सरकारने जे काही कराचे सिद्धांत निर्माण केले त्या सरकारच्या निर्माण केलेल्या कराच्या सिद्धांताद्वारे सामाजिक त्याग आणि सामाजिक लाभ हा एक तिथून निर्माण झाला पाहिजे। आणि सरकारचं उत्पन्न आणि खर्च अशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे की महत्तम सामाजिक लाभाची निर्मिती त्यामधून निर्माण झाली पाहिजे असं डाल्टनला वाटतं। तर हे जे महत्तम सामाजिक सिद्धांताची जी भूमिका आहे ही या पद्धतीने सांगितलेली आहे की आधुनिक काळामध्ये सरकारचे महत्त्वाचे जे उद्दिष्ट असते ते म्हणजे जनतेचे महत्तम कल्याण करणे, जनतेचे महत्तम कल्याण साधणे, सरकारच्या वित्तीय व्यवहाराचा सामाजिक कल्याणावर मोठ्या प्रमाणात परिणाम घडून येत असतो, म्हणजे वेगवेगळा परिणाम निर्माण केला निर्माण होत असतो। तर हा परिणाम साधत असताना सरकारच्या वित्तीय क्रियांवर मूलभूत मार्गदर्शक तत्वाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात एक प्रभाव पडतो, इम्पॅक्ट पडत असतो।
हा जो इम्पॅक्ट पडत असतो म्हणजे अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांताला वेगवेगळी नाव वेगवेगळी भूमिका दिलेली आहे. डॉक्टर डाल्टन यांनी महत्तम सामाजिक लाभाचा जो सिद्धांत सांगितलेला आहे त्यामध्ये डॉक्टर पिगू यांनी महत्तम एकूण कल्याणाचं तत्व महत्तम एकूण कल्याणाचं तत्व असं नाव या सिद्धांताला दिलेलं आहे. म्हणजे पैशाच्या किंवा रुपयाच्या मात्रा जसजशा समाजामध्ये वाढत जातात जसं तशी त्याची यंत्रणा फार मोठी व्यापक होते तस तसा कर आकारणीपासून मिळणारा सीमांत सामाजिक त्याग हा मोठ्या प्रमाणात वाढत जातो. म्हणजे आता आपला रोजगारीता साधारणतः रोजगार जर देशाचा एखाद्या देशामध्ये रोजगार निर्माण होत असेल मोठ्या प्रमाणात उत्पादनाची साधनं निर्माण होत असेल आणि त्यामधून रोजगार प्राप्त होत असेल देशाचं देशातल्या वेगवेगळ्या जनतेला उत्पन्न प्राप्त करण्यासाठी संधी जर प्राप्त होत असेल तर मात्र त्या देशामध्ये सरकारला एकूण जे जो काही त्याग करण्याची भावना कराच्या रूपाने त्याग करण्याची भावना ही समाजातल्या वेगवेगळ्या वर्गाला निर्माण होते. म्हणजे इथे रुपयाच्या वाढत्या मात्रेबरोबर सार्वजनिक खर्चाच्या सीमांत लाभामध्ये जी घट प्राप्त होते किंवा घट होते ते म्हणजे पूर्वीपेक्षा कमी उपयोगिता मिळते. म्हणजे चौथ्या म्हणजे इथे जी त्यांनी एक महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत एक समजावून सांगितलाय की रुपयाची मात्रा सीमांत सामाजिक त्याग आणि सीमांत सामाजिक लाभ. म्हणजे समजा एखाद्या वर्ग रुपयाच्या मात्रेचा जास्तीत जास्त समजा लाभ घेत असेल जास्तीत जास्त लाभ घेत असेल तर सीमांत त्याग करण्याची त्याची जास्त म्हणजे तयारी असते. जसं आपल्या देशामध्ये जसं सातवा पे कमिशन समजा त्या सातव्या पे कमिशनमध्ये सुपर क्लास वन क्लास टू अधिकारी जे असतात त्यांची श्रेणी वेतनश्री फार मोठी दिलेली आहे. त्या श्रेणीमधून जी वेतनश्री वाढलेली आहे परंतु त्यांना सरकारी कराच्या जो सरकारला जो कर भरावा लागतो तो वेगवेगळ्या पद्धतीने कर भरावा लागतो म्हणजे इन्कम टॅक्स पे करावं लागतं तर मॅक्झिमम त्यांच्या उत्पन्नातून सरकारला कर प्राप्त होतो म्हणजे उत्पन्नाचा उत्पन्नापासून कर प्राप्त होतो. तसे व्यावसायिक वर्ग आहे मोठे व्यावसायिक वर्ग आपापल्या उत्पादन संस्थेतून जेव्हा लाभ जास्त मिळवतात तेव्हा त्यांना जास्तीत जास्त सरकारला कर देण्याची त्यांची तयारी असते. तर हे जे महत्तम त्याग हा श्रीमंत व्यक्ती जास्तीत जास्त करू शकतो आणि मिनिमम त्याग हा कमीत कमी उत्पन्न मिळवणारा व्यक्ती करू शकतो. आता आपल्या देशामध्ये 80% लोक उत्पन्नाचा दर्जा म्हटला तर फार कमकुवत आहे. 80% लोकांचा उत्पन्नाचा दर्जा हा कमी प्रमाणात आहे. म्हणजे साधारणतः जीवनमान जगण्यासाठी जी मिळकत पाहिजे ज्या प्रकारची ते उत्पन्नाची साधनं नसल्यामुळे आपल्या देशामध्ये महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत हा खऱ्या अर्थाने अस्तित्वात म्हणजे पूर्णत्वास येत नाही. कारण एखाद्या श्रीमंत देशामध्ये जर समजा करदाते जास्त असतील सरकारच्या तिजोरीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होते तर सरकार ती महत्तम खर्च करण्यासाठी किंवा सार्वजनिक खर्चाचा जो भरणा असतो सार्वजनिक खर्च असतो तो जास्तीत जास्त असतो त्यापासून विकास करू शकतो. पण गरीब राष्ट्रामध्ये किंवा अल्पविकसित राष्ट्रामध्ये मात्र महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत हा पूर्णत्वास येण्यासाठी सरकारला फार मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. म्हणजे रुपया जस आपल्या देशाचं बघा मूल्यांकन रुपयाचं मूल्यांकन रुपया आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये रुपयाची घसरण नेहमी होताना दिसते याचं कारण आपल्या देशामध्ये निर्यातीचा दर कमी आहे. आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जे व्यापार व्यवसाय उद्योग शेती या माध्यमातून जी काही पैदावार होते किंवा जे काही उत्पादन होतं हे उत्कृष्ट श्रेणीचं किंवा चांगल्या श्रेणीचं होत नसल्यामुळे निर्यात बाजारामध्ये भारत हा पाठीमागे दिसून येतो अग्रेसर दिसून येत नाही. तर
अशी स्पर्धा जर वाढत असेल किंवा उत्पादन आपण अमेरिका फ्रान्स जर्मनी या राष्ट्रासोबत जर स्पर्धा करत असू तर जर्मनी किंवा अमेरिका साध्या स्वित्झर्लंडचं प्रति व्यक्ती उत्पन्न जवळपास 20 ते 25% टाइम्स जास्त आहे कारण तिथे प्रत्येक व्यक्तीला उत्पन्न प्राप्त करण्यासाठी एक संधी प्राप्त होते म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये कराचा भरणा जास्तीत जास्त प्राप्त होतो. आपल्या देशामध्ये तसं होत नाही. म्हणजे डाल्टन हा काही भारतीय नव्हता. डॉक्टर डाल्टन हा अर्थशास्त्रातील काही भारतीय नव्हता. तो ब्रिटिश अर्थशास्त्राची जी संकल्पना ठेवून जगामध्ये जी काही थिअरी त्यांनी सांगितली ती अल्पविकसित राष्ट्रासाठी खूप मोठ्या प्रमाणात एक अशी पूर्णत्वास आलेली नाही. कारण ज्या ज्या देशाचं मिळकत कमी आहे उत्पन्न कमी आहे त्या त्या देशात लोकांना रोजगारीचा मार्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध न झाल्यामुळे सरकारला कराचा भरणा अल्पशा प्रमाणात प्राप्त होतो. त्यातून समाजाचा जो लाभाचा सिद्धांत किंवा सामाजिक जो त्याग म्हणतो त्याग करण्याची तयारी समाजातल्या अनेक वर्गाची असायला पाहिजे. ती मग राष्ट्रासाठी कुटुंबासाठी आणि देशातल्या वेगवेगळ्या वर्गांसाठी जी काही त्याग करण्याची भावना असते ती त्याग करण्याची भावना स्वयंप्रेरित असायला पाहिजे. आणि त्या स्वयंप्रेरित जसं स्वेच्छेनं आपल्याकडे बघा एकंदरीत असं पाहतो म्हटलं तर अल्पविकसित राष्ट्रामध्ये उत्पन्नाची साधनं कमी असल्यामुळे त्या देशामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात. जसं शैक्षणिक समस्या शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षणाच्या अभावासोबत अंधश्रद्धा आहे. अनेक धार्मिक काही पगडे आहेत. अनेक जुन्या परंपरा आहेत. तर या माध्यमातून त्याग करण्याची भावना जसं राजेशाही पद्धतीमध्ये हुकुमशाही पद्धतीमध्ये राजा किंवा एक हुकुमशाह आदेश देतो त्या त्याप्रमाणे सरकारला तेवढं उत्पन्न प्रजेपासून गोळा करावंच लागतं. मग ती प्रजा सुखी आहे का श्रीमंत आहे का गरीब आहे का याचं कुणी त्याची तमा कुणी बाळगत नाही. इथे सीमांत सामाजिक त्याग हा सीमांत सामाजिक लाभापेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्या देशातल्या लोकांचं उत्पन्न कमी असल्यामुळे देशामध्ये सीमांत लाभ हा कमी असल्यामुळे तेवढं उत्पन्न देशाच्या सरकारला प्राप्त होत नाही. म्हणून महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत याप्रमाणे सांगितलेला आहे. सामाजिक लाभ आणि याची आपण महत्तम सामाजिक लाभाच्या सिद्धांताच्या टीका किंवा क्रिटिक आपण त्याला असं म्हणतो की टीका किंवा महत्तम सामाजिक लाभाची सिद्धांताचे टीकात्मक वर्णन करा असा सुद्धा प्रश्न बरेचदा विचारला जातो. त्यामध्ये 5-7 प्रकारच्या टीका सांगितलेल्या आहे. सामाजिक लाभ पहिली टीका आहे. सामाजिक लाभ व सामाजिक त्यागाचे मापन करणे अत्यंत कठीण आहे. सामाजिक लाभ आणि सामाजिक त्यागाचे मापन करणे अत्यंत कठीण आहे. म्हणजे सामाजिक लाभ आणि सामाजिक त्याग याचं मापन करण्यासाठी ज्या काही मोजमाप करण्यासाठी ज्या पद्धती आहेत म्हणजे दोन्ही वर्गाचं दोन्ही पद्धतीचं मापन करताना ही पद्धती फार मोठी अडचणीची वाटते. कारण दोन्ही पद्धतीचे मापन हे वस्तुनिष्ठ आहे. दोन्ही मापन करण्यामध्ये दोन्ही पद्धतीमध्ये मापनामध्ये मोठ्या प्रकारच्या अडचणी येतात. कारण कोणत्या वर्गाचं किती उत्पन्न आहे निश्चितपणे सरकारच्या निदर्शनात येत नाही. अनेकदा आपल्याकडे अनेक सर्वे होतात. जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर बघितलं तर अनेक प्रकारचे सर्वे होतात. सामाजिक कल्याणाच्या बाबतीत सुद्धा अनेक सर्वे होतात. पण सर्वे करताना जी काही सर्वेक्षण करतो आपण रिअल जे डाटा पाहिजे रिअल डाटा किंवा इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन जर व्यवस्थित मिळाली तर त्याचा कन्क्लूज आपण व्यवस्थित काढू शकतो. ते लाभदायक असतं. परंतु खोट्या प्रकारची माहिती किंवा सर्वे न करता सर आपण कन्क्लुजन काढलं तर ते समाजासाठी राष्ट्रासाठी किंवा कुटुंबासाठी एखाद्या व्यवसाय संघटनेसाठी फार मोठं धोकादायक असतं. तर इथे उत्पन्न प्राप्त करणारा वर्ग किती टक्के आहे आणि तो कोणत्या स्तरावर आहे हे ओळखून सरकारला त्या पद्धतीने
जे सिस्टम मतलब टॅक्सेशन सिस्टम आहे ती टॅक्सेशन सिस्टम लावा लागतं. एकंदरीत बघा जीएसटी आपल्या देशामध्ये जीएसटी जेव्हापासून सुरुवात झालं जीएसटी ही कोणत्या वर्गासाठी हानिकारक आणि कोणत्या वर्गासाठी हानिकारक नाही याचं कन्क्लुजन सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. कारण देशामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक आर्थिक समस्या असल्यामुळं जीएसटीचं उत्पन्न हे बऱ्यापैकी श्रीमंत वर्गाकडून प्राप्त होतं आणि गरीब वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्राप्त होत नाही असं आपल्याला दिसतं. तर इथे मात्र जे पैलू आहे सामाजिक पैलू आहे सामाजिक लाभ आणि सामाजिक त्याग याचं मात्र कोण किती प्राप्त उत्पन्न प्राप्त करतो आणि कोण त्या उत्पादन चांगल्या प्रकारे सरकारला त्याग म्हणजे टॅक्स पे करण्याची तयारी करतो म्हणजे त्याग करतो याचं मापन करण्याची अशी सिस्टमॅटिक पद्धती देशामध्ये अवलंब म्हणजे दिसून येत नाही त्याचा अवलंब होत नाही. म्हणून दुर्बल वर्गावर जास्तीत जास्त शोषण होतं. ऑप्रेसिव्ह सिस्टम इथे आपल्या देशात निर्माण केली जातं. कर्जासाठी सामाजिक महत्तम सामाजिक सिद्धांताचा नियम हा कर्जासाठी लागू होत नाही किंवा कर्जासाठी लागू पडत नाही. कारण संपूर्ण सामाजिक खर्च देशातला संपूर्ण सामाजिक खर्च करारोपणाच्या पद्धतीद्वारे प्राप्त करून प्राप्त झालेल्या उत्पन्नातून सार्वजनिक खर्च केला जात असतो. म्हणजे सरकारला वेगवेगळ्या टॅक्सेस पासून जर प्राप्त उत्पन्न होत नसेल तर सरकार सार्वजनिक खर्च महत्तम देशाचा महत्तम कल्याण समाजातल्या दुर्बल वर्गाचं कल्याण करण्यासाठी एकंदरीत उत्पन्न जर कमी पडत असेल तर मात्र सार्वजनिक खर्च सरकारला करण्यासाठी फार मोठी एक त्याला म्हणतो आपण फार मोठं आव्हान प्राप्त करावं लागतं. आव्हान आहे जो खर्च सार्वजनिक कर्जातून केला जातो जो खर्च सार्वजनिक कर्जामधून म्हणजे देशामध्ये आपल्याला देशामध्ये सार्वजनिक कर्ज विश्व बँकेकडून IMF कडून एशियन बँकेकडून वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून सरकार जेव्हा कर्जावर रक्कम घेतं त्यातून सुद्धा देशातील वेगवेगळा सामाजिक खर्च करावा लागतो. जसं शेतकऱ्याची समस्या आहे कर्जाची समस्या ते कर्जाची समस्या सोडवण्यासाठी विश्व बँकेकडून आपल्याला देशाला कर्ज घ्यावं लागलं. अनेक प्रकारच्या देशामध्ये आता बँकिंग सरकारी बँका होत्या राष्ट्रीयकृत बँका होत्या त्या राष्ट्रीय बँकेकडून सरकारला जास्तीत जास्त लाभ प्राप्त होत होता. अनेक प्रकारच्या ठेवी उत्पन्नाच्या पद्धतीने सरकार रिझर्व्ह बँकेकडे एक रिझर्व्ह फंड राहत होता. आता अलीकडे राष्ट्रीयकृत बँका सुद्धा डबगाईस आल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर फार मोठा त्याचा व्यापक परिणाम झालेला आहे. तर महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत हा म्हणजे सार्वजनिक कर्ज वाढल्यामुळे त्यागाचं स्वरूप तिथे जास्त दिसत नाही. म्हणजे सामाजिक कल्याण करण्यासाठी सामाजिक त्याग मोठ्या प्रमाणात केला जात नाही. कर्ज काढून आपण सण साजरे केले म्हणजे आपला खूप कल्याण होतं किंवा खूप उत्कर्ष आपल्या जीवनात होतो असं होत नाही आणि सब व्यक्तीने करू नये. पण आपल्या देशामध्ये रूढी परंपरा असतात किंवा काही समाजाचे घालून दिलेले नियम असतात त्या पद्धतीने सुद्धा अनेक लोक कर्जबाजारी होतात. तसं देश सुद्धा कर्जबाजारी होतो. दिवाळी दसरा साजरा करण्यासाठी भले सरकारकडे पैसा नसेल तर विश्व बँकेकडून किंवा वेगवेगळ्या मी आधी सांगितलं की वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेऊन देशामध्ये ते सेलिब्रेशन होत असतं असे अनेकदा असे उदाहरण आपल्या अस्तित्वात आहेत. कर आकारणीचे परिणाम म्हणजे नंतरचा जो नंतरची टीका केली जाते कर आकारणीचे परिणाम या सिद्धांतानुसार आपण जे काही गृहित धरतोय जे काही गृहित निर्माण करतोय तर कर आकारणीमुळे सामुदायिक उपयोगितेमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट निर्माण होते. म्हणजे सामुदायिक उपयोगितेमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट निर्माण होते. म्हणजे जे काही आपण आपल्याकडे पैसा येतो तो पैसा आपण अनाठाई खर्च करतो. म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या प्रकल्पावर सरकार खर्च करते पण ते प्रकल्प जर समजा दीर्घकालीन काळामध्ये पूर्णत्वास येत नसेल किंवा ज्या काही दिलेल्या ड्युरेशनमध्ये प्रकल्प जर समजा सुरुवात होत नसेल तर तो पैसा निरर्थक खर्च होतो. असे अनेक प्रकारचे असे प्रयोग आपल्या देशात
होत असतात, परंतु कर आकारणीचे काही अनुकूल परिणाम सुद्धा होतात, जसे प्रतिकूल परिणाम होतात तसे अनुकूल सुद्धा परिणाम होतात। म्हणजे इथे सरकार बघा, एकीकडे सरकार काही जे दारू लॉटरी अशा प्राणघातक याला जे काही यावर जे मोठ्या प्रमाणात कर लादला जातो, या वस्तूवर फार मोठ्या प्रमाणात कर लादला जातो, तरी लोकांच्या व्यसनामध्ये बदल होत नाही, अधिक मोठ्या प्रमाणात लोक व्यसन करू लागतात। सरकारने जाचक कर जरी लावले आणि उत्पन्न गोळा केलं, तरी त्या जनतेच्या सवयी मात्र वाईट सवयी दूर होत नाही, तर ते अनुकूल परिणाम होतात समाजाच्या विभिन्न वर्गावर, त्याची त्या परिस्थितीचा अनुकूल परिणाम होतो, प्रतिकूल परिणाम होत नाही असं सुद्धा आपल्या देशात दिसतं। पण अशा परिस्थितीमध्ये उत्पन्नाची पातळी महत्तम असते, म्हणजे त्या त्या प्रक्रियेमध्ये त्या सिस्टीममध्ये अशा उत्पन्नाची पातळी ही महत्तम असल्यामुळे दुसऱ्या परिस्थितीमध्ये ही पातळी महत्तम राहू शकत नाही। म्हणजे लोककल्याणासाठी आपण जर समजा पैसा गोळा करायला लागतो, लोकवर्गणीतून जेव्हा आपण एखादी ध्येय साध्य करतो तेव्हा लोकवर्गणीतून तेवढं उत्पन्न प्राप्त होत नाही, परंतु काही वाईट व्यसन दारू सिगारेट त्यामध्ये आपण म्हणतो काही अनेक प्रकारचे सरकार जेव्हा बंद प्रतिबंध लादते तर मोठ्या प्रमाणात ती पद्धती समाजामध्ये अधिक रूढ होते अशी सुद्धा पद्धती आपल्याला दिसते। म्हणून ही जी महत्तम सामाजिक सिद्धांतावर जी काही टीका केली जाते, तर कर आकारणीचा परिणाम यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांवर होत नाही आणि त्यापासून सरकारसुद्धा महत्तम उद्दिष्ट साध्य करू शकत नाही। गतिमान परिस्थिती म्हणजे अशी गतिमान परिस्थिती, म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये सामाजिक लाभ महत्तम प्राप्त होत असेल तर दुसऱ्या परिस्थितीमध्ये तो लाभ महत्तम प्राप्त होऊ शकत नाही अशी सुद्धा परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण होते। म्हणजे उत्पन्नाची पातळी खूप वाढते, एखाद्या कुटुंबामध्ये पाच व्यक्ती उत्पन्न प्राप्त करत असेल वेगवेगळ्या व्यवसायातून, परंतु दुसऱ्या परिस्थितीमध्ये मात्र सरकारला कर देण्याची तयारी पाचही कुटुंबाची सारखी राहत नाही, किंवा व्यावसायिक व्यक्ती कुटुंबामध्ये व्यवसाय करणाऱ्या कुटुंबामध्ये सगळेच व्यावसायिक लोक सरकारला प्रामाणिकपणे कर देत नाही असं सुद्धा आपल्याला दिसतं, तर दुसऱ्या परिस्थितीने ही महत्तम राहत नाही। म्हणजे महत्तम सामाजिक सिद्धांताचं उद्दिष्ट हे पूर्ण होत नाही, कारण अनेक प्रकारचे भ्रष्टाचार, अनेक प्रकारची जे मिसअप्रोप्रिएशन म्हणतो आपण, किंवा अनेक प्रकारचं डिफॉल्केशन होतं आणि करांची कर देण्याची इच्छा होत नाही। राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक व्यक्तीने कर हे दिलं पाहिजे, हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून देशाच्या उत्पन्नामध्ये जो काही त्याग करावा लागतो तो त्याग जेव्हा महत्तम होतो तेव्हा त्या देशाची आर्थिक सामाजिक स्थिती निश्चितपणे वाढते किंवा परिवर्तन होत असते। आपल्या देशामध्ये तशी गतिमान परिस्थिती पॉझिटिव्हली दिसत नाही, निगेटिव्हली जास्त दिसतं। 2014 पासून आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे स्कॅम मोठ्या प्रमाणात झाले, 2014 पर्यंत थोड्या प्रमाणात होते, इथे आता 5 पटीने मोठे मोठे डिफॉल्केशन किंवा मिसअप्रोप्रिएशन झालं, राष्ट्रीयकृत बँकामध्ये काय झालं, मोठमोठे उद्योग कंपन्या डबगाईस आल्या, तर ही जे महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत इथे मात्र अपयशी ठरतो असं आपल्याला दिसतं। उत्पन्न आणि खर्चातील संबंध, म्हणजे सरकार आपले अंदाजपत्रक तयार करत असताना कोण प्राथमिक खर्चावर जास्त निर्धारण द्यावं लागतं। प्राथमिक खर्च म्हणजे असतात आपल्याला आपल्या देशात प्राथमिक खर्च म्हणजे एकंदरीत सरकार जेव्हा जेव्हा उत्पन्न गोळा करतं, म्हणजे सरकार कराच्या किंवा दंडाच्या शुल्काच्या माध्यमातून जे काही उत्पन्न गोळा करतं त्या उत्पन्नापेक्षा खर्च जर वाढला तर तुटीचा अर्थसंकल्प सरकारला प्रत्येक अर्थसंकल्पात तुटीचं किंवा घाटा म्हणतो आपण डेफिसिट फायनान्स जास्तीत जास्त दिसतं, आणि हा डेफिसिट फायनान्स तूट भरणा किंवा कर्जाद्वारे अंदाजपत्रकातील जे तूट भरून काढावी लागते त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात स्फीतीची अवस्था देशामध्ये निर्माण होते, म्हणजे महागाईची स्थितीची
अवस्था निर्माण होते, म्हणजे अर्थसंकल्प सादर करताना सुद्धा खोटे खोटे आव्हान, म्हणजे जनतेला किंवा राष्ट्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये फार मोठी, म्हणजे त्याला म्हणतो आपण एक जनतेसमोर जनतेला फंड विकासात्मक कार्य करतो अशा पद्धतीने अर्थसंकल्प पॉझिटिव्ह दाखवावं लागतं, परंतु वास्तविक पदात तुटीचा भरणाच त्या अर्थसंकल्पामध्ये थोडा जास्त असतो असं दिसून येतं। अशा वेळेस मात्र डाल्टनचा सिद्धांत इथे अपयशी ठरतो असं आपल्याला दिसतं। तर अशा प्रकारची टीका या महत्तम सामाजिक सिद्धांतावर सुद्धा केली जाते। तर इथे मी माझं लेक्चर थांबवतो। थँक्यू।